देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. संपूर्ण देशाची परिस्थिती बिकट आहे. अर्थव्यवस्था कोलमडली असून कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर येण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. त्याच अनुषंगाने राजुरा येथील बचत गटाच्या महिलांनी समोर येऊन पुढाकार घेतला व कोरोनाच्या संकटातून आपल्या देशाला व महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आपणही गावातून काहीतरी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. राजुरा येथील सर्व महिला बचत गटाच्या महिलांनी आपापल्या सहयोगाने गावातून लोकवर्गणी जमा केली व प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये सुपूर्त केली. कोरोनाग्रस्त लोकांसाठी मला मदत निधी पाठवायचा होता. तो ते लोक फार संकटात मध्ये आहे, त्यांना काहीतरी आपल्याकडून मदत द्यायला पाहिजे. मला असं वाटते की आपल्या गावकरी मंडळींनी त्यांना मदत भरपूर प्रमाणात करण्यात यावी. पूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात सापडलेला आहे. त्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही गाव पातळीवर महिलांनी काही निधी जमा केला आहे. तो आता आम्हाला केंद्र सरकारकडे पाठवायचा आहे. फूल नाही पण फुलांची पाकळी म्हणून गावातील या महिलांनी सर्वत्र फिरून एकूण 15,830 रुपयांचा निधी प्रधानमंत्री कोरोना सहायता निधीमध्ये जमा केला आहे. पवन काकडे, विदर्भ न्यूज, राजुरा.